बुलढाणा शहरात जनता कर्फ्यू 100% पाळण्यात आलाय व प्रधानमंत्री यांनी केलेल्या आवाहनाला जिल्ह्यात पूर्ण प्रतिसाद मिळालाय. अशा परिस्थितीत आरोग्य यंत्रणा, पोलीस यंत्रणा, महसूल यंत्रणा व माध्यमे हे आपला जीव धोक्यात घालून योग्यरित्या कार्य करीत असल्याने त्यांचे आभार मानणे आवश्यक असल्याने त्याच धर्तीवर 5 वाजता अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांनी आपल्या घरी आपल्या परिवारासोबत घरच्या दरवाजासमोर उभे राहून टाळ्या वाजवून स्वागत केले. आज माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी केलेल्या आवाहनानुसार आज संपूर्ण देशभर जनता कर्फ्यू आज लावला गेलेला होता, साजरा करण्यात आला होता आणि त्या पार्श्वभूमीवर आज बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुद्धा अतिशय शांतपणे आणि सर्व आपले व्यवहार बंद ठेवून कोणी रस्त्यावर न उतरता हा जनता कर्फ्यू आज या ठिकाणी तुम्ही आम्ही सर्वांनी या ठिकाणी सादर केला, लागू केलेला आहे. आणि त्याच पार्श्वभूमीवर आज कोरोनाचं संकट जे आज संपूर्ण देशावर आलेलं आहे, राज्यावर आलेलं आहे आणि जिल्ह्यावरसुद्धा आलेलं आहे, हे कोरोनाचं संकट दूर होण्यासाठी आपण पुढच्याही काळामध्ये अशाच पद्धतीनं कुठेही गर्दी न करता, एकत्र न येता, संसर्ग एकमेकांचा होऊ न देता, विशेषतः बाहेरून आलेल्या लोकांच्या संसर्गात न येता स्वच्छता पाळून आपल्याला कोरोनाचं संकट हे दूर करायचं आहे, त्याला पळवून लावायचं आहे. यासाठी आपण सगळ्यांनी सहकार्य करावं अशा प्रकारची विनंती आजच्या प्रसंगाच्या निमित्तानं मी करतो.